झी 24 तास एक पाऊल पुढे। इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती ही पैशा इतकीच महत्वाची असते। एखादी व्यवसाय चालू करायला जशी मशिनरी लागते, जशी भांडवल लागतं, तसंच माहिती असणं गरजेचं असतं। आणि ती ग्रामीण भारताची माहिती अत्यंत कळीचा मुद्दा असणार आहे याची जाणीव केव्हा झाली आणि ही माहिती मल्टीनॅशनल कंपन्यांना कशी विकली? मुंबईमध्ये एकदा एक लेक्चर ऐकायला आलो होतो, त्यांचं नाव आहे गुरुशरण दास। आणि माझ्या डोक्यात ती संकल्पना होत की मी ग्रामीण भागात काम करणार। आणि मी त्यांचं भाषण जेव्हा ऐकायला गेलो, ते 45 मिनिटं बोलले, त्यातले 37 मिनिटं ते रुरल इंडियाविषयी बोलत होते। हा आपल्या तरुणांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझ्या डोक्यात जी संकल्पना आहे तो हूज हू ऑफ द कंट्री, द बिग ओपिनियन लीडर ऑफ द कंट्री, पण जर तोच विषय बोलतोय मीन्स यू आर ऑन द राईट ट्रॅक। त्या दिवशी मी कॉल घेतला की इथून पुढे रुरलमध्येच काम करणार। इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स लॉट ऑफ पीपल, पण मी तो कॉल घेतला आणि मग ते पत्राचं आपल्याला जसं सांगितलं तसं पहिली माहिती हे सगळं गोळा केलं, 6700 माहितीची गोळा केलेली, डॉट मॅट्रिक्सवर सगळं टाईप केलं त्यावेळेला। कारण प्रेझेंटेशन प्लेज इक्वली इम्पॉर्टंट, म्हणजे नुसती माहिती गोळा करणं गरजेचं नाही, तुम्ही ती सादर कशी करता त्या सादरीकरणामधल्या सफाईला आणि त्यातल्या नाट्यालाही तेवढंच महत्व आहे, ते 50% महत्व असं मी म्हणतो। म्हणजे माझं नेहमी एक वाक्य इंग्लिशमध्ये बोलतो मी ते नेहमी की इन दिस वर्ल्ड रॅपर सेल 50% अँड इनग्रेडियंट 50%। वा, म्हणजे तुम्ही लेचं उदाहरण घ्या ना, लेचचं जर उदाहरण घेतलं जे आपण सगळेजण खातो बटाटा, बटाटा तो जर विकत घ्यायला गेला तर केवढ्याला घेता तुम्ही, आणि तोच बटाटा जेव्हा पॅक होतो तर त्याचे 800-900 रुपये किलो होतं हे बऱ्याच वेळेला लक्षात पण येत नाही, कारण दॅट पॅकेजिंग, दॅट अट्रॅक्शन। सो पॅकेजिंग प्लेस, आणि आपल्याकडे ग्रामीण भागाची तीच मोठी वरी आहे, एक्सप्रेस करायचं नाही, मी गावातनं आलो, मी गरीब, मला इंग्लिश येत नाही असं म्हणत बसून काही आता जमणार नाही। जे माझ्याकडे बेस्ट आहे तुमचं असल ग्रामीणत्वच तुम्ही विकलं पाहिजे, विकलं पाहिजे आणि आहे आपल्याकडे। तुम्ही आज आज मला सांगा कुठल्याही भारतातला एक ग्रामीण भागातला तरुण सुद्धा मिनिमम 3 भाषा बोलतो हे मी त्याला नेहमी सांगतो जाऊन, तो म्हणतो हो हो, म्हणलं तू 3 भाषा बोलतो, तुला नाही म्हणलं तरी थोडं इंग्लिश येतं, तुला तुझी लँग्वेज येतीच येते, एक मदर टंग, आणि हिंदी बोलतोस बरोबर आहे, अक्रॉस जावा तुम्ही आणि डिकोड करतोस, त्यासाठी तुला असं थांबायला लागत नाही की मी हे वाक्य आता हिंदीमध्ये बोलल्यानंतर मला इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी मध्ये एक पॉज घ्यावा लागतो असं कुठल्या भारतीयाला करावं लागतं का? दिलंय ना, मग त्याचा वापर आपण केला पाहिजे। तर आपण असंच म्हणालो की नाही नाही मला जमणार नाही मला जमणार नाही तर अडचणीचं होईल, तर ते डॉट मॅट्रिक्सवर मी टाईप केलं आणि मग सगळ्या भारतातल्या मेजर कंपन्यांना पत्र लिहिली की असं ते पण प्रेझेंटेशन लेटर पॅड व्यवस्थित। आणि तेव्हा एका मित्राचा मी मला फार त्यांनी मदत केली, तो म्हणजे त्याचं नाव स्वस्तिक सिरसेकर। तर त्यावेळेला मी काय पॅकेजिंग सारखं, तर त्याचं एक चकाचक ऑफिस होतं आणि मग त्याला हळूच जाऊन मी विचारलं, स्वस्तिक तुझं ऑफिस थोडे दिवसासाठी मला रेंटवर मिळेल का? तर रेंट तर सोडासो, त्या ऑफिसमधला एक प्यून, त्या ऑफिसचं लाईटचं बिल आणि त्या ऑफिसची सगळं व्यवस्थित साफसफाई करून त्यांनी मला वापरायला दिलं। आणि मग तिथून मी ते सगळ्यांना पत्र लिहिली, कारण मला जर कोणी भेटायला आलं आणि हे जेव्हा त्यांना कळेल की हे घरातनं सगळं मी केलं होतं तर गडबड होईल, म्हणून मी ते प्रेझेंट तसं केलं, रॅपर आणि ऑल थँक्स टू देम। आणि मग पत्र पाठवल्यानंतर मग ती मोठी स्टोरी आहे, हे 93 घडलं, 93-96 मी डेटा गोळा केला महाराष्ट्राचा। 96 जानेवारीमध्ये पहिल्यांदा मी ते पत्र लिहायला सुरुवात केली, मला एप्रिलच्या दरम्यान पहिलं कम्युनिकेशन आलं टाटा टी कडून की कम अँड प्रेझेंट द केस, आपल्याकडे ती एक स्टाईल असते आणि त्याच्यावर जावं लागतं, त्याला नावं ठेवणं सोपं आहे, वी विल गेट बॅक टू यू, ह्याच्यावर भरपूर ठिकाणी कॉमेडी होती, पण तिथे सिस्टीम्स असतात हेही आपण लक्षात घेतलं। वा वा, म्हणजे जसा ग्रामीण महाराष्ट्राचं भारताचं अर्थकारण चलनवलन तुम्हाला कळलं, तसंच टाटांसारख्या एखाद्या मल्टीनॅशनल उद्योगाची चाकं कशी फिरतात हेही तुम्हाला कळलं, समजायलाच पाहिजे ते आपल्याला, नाही तर हे लग्न कसं होणार, हाऊ इट विल मॅरी। माझ्याकडे कितीतरी उत्कृष्ट, पण ते जर तिथे विकलंच जात नसेल, तिथे जातच नसेल, तर त्याची किंमत माझ्या दृष्टीने शून्य, मग ते व्हाईट गोल्ड, हे गोल्ड, ते गोल्ड, मिनिंग नाही त्याला। तर मग त्या टाटा टीला मी जाऊन प्रेझेंट केलं, माझ्या नशिबानी तिथे एक नशिबानी मराठीच मार्केटिंग मॅनेजर होते, त्यामुळे मी कम्फर्ट झोन मध्ये गेलो एकदम गेल्या गेल्या की ते माझ्याशी मराठी, त्यांचं नाव आनंद गुरये, आणि ते म्हणाले प्रदीप तुम्हाला सांग काय काय केले असते, मी समजून घेतले, मला कळालंय पण थोडक्यात, मग मी त्यांना प्रेझेंट केलं सर असं असं आहे असं 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 केलं, मग त्यांनी तोच डायलॉग म्हणला आय विल गेट बॅक टू इन 7 डेज।
सेव्हन डेज मध्ये काही त्यांचं आलं नाही, पण 3 आठवड्यानंतर त्यांनी परत फोन करून मला बोलवलं की माझे सगळे एरिया मॅनेजर येणार आहेत, त्यांच्या समोर तुला प्रेझेंट करावं लागेल. आता हिते मला परत तरुणांना सांगायचे, अशा वेळेला आपण फार गडबडून, आता कसं एवढ्या लोकांसमोर बोलता येणार आपल्याला, त्यांनी जर इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर मी कसं उत्तर देणार, आणि एवढ्या लोकांच्या समोर मला अजूनपर्यंत मला सवयच नाही अनुभवच नाही, असं डोक्यातनं आणता मी तिथे गेलो. कारण तुमचा कंटेंट ठोक होता. एक्झॅक्टली, मी तेच तरुणांना सांगतोय की जे तुला समजते तेच सांगायचंय राजा. त्याने एखाद्या प्रश्नाचं नाही उत्तर आलं तर नाही बाबा हे मला माहीत नाही हे सांगायचं, काही चुकण्यासारखं नाही. आणि मग मी तिथे जाऊन ते प्रेझेंट केलं, इफेक्टिव्हली प्रेझेंट केलं असं मला वाटतंय. आणि मग परत आल्यानंतर, परत 3 आठवड्यानंतर गुरुंचा फोन आला, कम अँड डिस्कस द प्राइस. इथे परत आपल्या गडबडी होतात. मी पण त्यावेळेला भ्रामक कल्पनेत होतो, आणि ती भ्रामक कल्पना अशी होती कारण मी सगळं जवळजवळ घरदार विकलं गेलं होतं माझं तोपर्यंत. चिंतेची अवस्था होती, बेगर होतो, बेगर माझ्या आतमध्ये, समोर दिसत नव्हतं कोणाला. कपडे व्यवस्थित घालून जायचो मी जेव्हा प्रेझेंटेशनला जायचो, जे काही 1-2 कपडे होते ते सुद्धा. आणि मग तिथे जाऊन मी मला माझ्या डोक्यात त्यावेळेला एक मोठा आकडा होता, आणि तो भ्रमाचा भोपळा माझा फुटला एका सेकंदात. ते म्हणाले, वी विल पे यू 25,000 रुपीज फॉर दिस डेटा. आणि माझ्या डोक्यातला आकडा काय होता ते आता सांगतो मी, 5 लाख रुपये. म्हणजे ऑप्टिमिस्टिक फारच होतो मी त्या वेळेला, राजही आहे. कारण माझ्या डोक्यात असं होतं की एवढे मी कष्ट केले, एवढं सगळं केले, आणि मला तुम्ही काही पण विचारा मला तुम्हाला सांगता येईल, मला कुठल्या पेपरची आवश्यकता नाही, विचारा काय तुम्हाला भंडाराची माहिती पाहिजे सांगतो मी, तुम्हाला काय रत्नागिरी माहिती पाहिजे, जळगाव माहिती पाहिजे, मी स्वतः फिरलोय गावं मला माहिती आहे, काय तिथं कोण जातं, कसं जातं, कशासाठी जातं, का जातं, कधी गेलं पाहिजेत, का नाही गेलं पाहिजेत, गेले ते कसे गेले, हे सगळं मला माहिती, मला नको का पैसे, असं माझा मी स्वतःचा समज करतो. पण हे जगाला समजलं पाहिजे. तुमच्या प्रोडक्टची किंमत तुम्ही ठरवत नसता तर तुमचा विकत घेणारा ग्राहक ठरवत असतो, हे ठरवायला पाहिजे. पण मला त्याची किंमत ही 25,000 नाहीये हे पण माहिती होतं, हेही माहिती असणं महत्वाचं आहे तेवढंच. आणि मग मी दिला तो 25,000 डेटा. त्याच्यानंतर 15 दिवसांनी पार्ले प्रोडक्ट्स मधून फोन आला, त्यांनी 20,000 घेतलं सगळा विकत. पण टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ, 3 आठवड्यांनी गुरे साहेबांचा मला परत फोन आला, प्रदीप दिस इज अ फॅन्टॅस्टिक इन्फॉर्मेशन बट टेल मी व्हॉट टू डू विथ दिस. And from that day, no look back. म्हटलं मी येऊन सांगतो साहेब तुम्हाला ह्या डेटावरती काय काय करायचं ते. आणि ज्या दिवशी मी त्या माहितीचं प्रोडक्ट कसं तयार करायचं, किंवा तुमच्या कंपनीच्या प्रोडक्ट स्ट्रॅटेजीमध्ये मार्केटिंगमध्ये कसा इन्कॉर्पोरेट करायचा, कसं घालायचं, आणि तुमचा सेल कसा वाढवायचा, किंवा कमीत कमी एफर्टमध्ये, कमीत कमी प्रयत्नात तुमची विक्री कशी वाढवायची, हे तंत्र तुम्हाला गवसलं. आणि ते काय झालं की त्यांना माहीत नसतं असं नाही, पण ते प्रत्येक मी परत परत म्हणतो मॅरी झाल्या पाहिजेत गोष्टी, तर त्यातनं रिझल्ट चांगले येतात. आणि मग मी जाऊन सांगितलं, आणि ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं. म्हणलं आपण असं करूया, विल स्टार्ट विथ 100 villages. आणि त्या 100 villages मध्ये त्यावेळेला आम्ही 96 वेट सॅम्पलिंग केलं, म्हणजे ऍक्च्युली लोकांना गावामध्ये चहा पाजला. कारण ह्या देशामध्ये ही जीभ जी आहे ना आपली फार भयंकर आहे. अनलेस अँड अंटिल यू विल नॉट टेस्ट इट यू विल नॉट बाय इट. पण एकदा टेस्ट केलं आणि ते जर बाय, आणि पण तुमचं प्रोडक्ट खरं उतरलं पाहिजे, त्याला काही पर्याय नाही, बरोबर. आणि त्या दिवशी मी 3,75,000 रुपयाची पहिली वर्क ऑर्डर घेऊन आलो. म्हणजे टर्निंग पॉईंट बघा, पहिला टर्निंग पॉईंट जसं तुम्हाला सांगितलं की, म्हणजे ऍक्च्युली त्याच्या पहिल्या टर्निंग पॉईंट म्हणजे चांगले मित्र मिळाले, मामांचं सहकार्य मिळालं, ही टर्निंग पॉईंटच आयुष्याची, बरोबर आहे. त्याच्यानंतरचं मला हा पत्राचं जे की तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा, हा टर्निंग पॉईंट समजतो. त्यानंतर हा, आणि मग त्या 3,75,000 मी स्वतः काम केलं, माझ्या काही सहकारी तयार केले, त्यातले अजूनही माझ्यावर काही जण काम करतात, ते स्वतः आता तसे एंटरप्रेनर झालेले. आणि त्याच वर्षीच्या दिवाळीमध्ये आणि तोपर्यंत हे पहिलं कॉन्टॅक्ट मिळाले, छोटी मिळत मिळाली, मी 4 राज्य केली ताबडतोब, त्या डेटा गोळा केला कारण माझ्याकडे थोडे बहुत पैसे आले. आणि त्याच वर्षीच्या दिवाळीच्या वेळेला मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं ऑफ प्रॉक्टर अँड गॅम्बल ऑफ 1 crore rupees. त्यावेळेला 1 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट. 1 कोटी. आणि तुम्ही इमेजिन करा, म्हणजे मला तरुणांना हेच सांगायचंय की ज्या मार्चमध्ये मला 500 रुपये, 5 रुपये, 25 रुपये वॉज वरी, म्हणजे मला हे खरं रडगाणं नाहीये, पण हे बरेच जण फेस करतात म्हणून सांगतो की माझ्या किराणा मालाच्या दुकानाच्या पूर्ण जाणं माझं मुश्किल झालं होतं. त्याच वर्षी तुम्हाला 1 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं. आणि त्याच वर्षी फॅसिनेटिंग, त्याच वर्षी प्रदीप लोखंडेने खुन्नसमध्ये मर्सिडीज विकत घेतली.
म्हणजे बैलगाडी धोम धोम गावातल्या बैलगाडीपासून सुरुवात करत मर्सिडीज विकत घेतली. तर त्यालाही कारण आहे. माझे वडील ज्या ह्याच्यात कामाला होते ती गाडीचे त्यांची त्यांना ते गाडीचा दरवाजा उघडा लावायचा, मी जेव्हा बघायचो तेव्हा मला भयंकर दुःख व्हायचं. आणि मी त्यांना नेहमी एक म्हणजे इंटरेस्टिंग सांगतो कसं हे म्हणजे काही काही गोष्टी ड्राईव्ह कशा करतात. मला वडील मारायचे म्हणायचे कारण त्यांना माहिती होतं शिक्षणाला पर्याय नाही, तुझा शहाणपणा बंद ते काय बाकी बाहेर तू शिक्षण घेतलं पाहिजे. मी म्हणलं अण्णा बाबा मी शिकणार नाही प्लीज मला ते फार काही शिक्षणाचं तुम्ही सांगा. तर मी एकदा चिडून त्यांना काय म्हणलं आपल्याकडे माहिती आहे ना जर जेव्हा अगदीच तुम्ही चिडता आणि प्रेमात पडता आई वडिलाच्या तेव्हा अरे तरी बोलता आई वडिलांना. तर म्हणलं हे बघ अण्णा तुला आता शेवटचं सांगतो म्हणलं तुझ्या मते जर ते ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज वगैरे जर काय मोठं असेल ना तर मी मला माहीत नाही तिथं मी शिकीन का नाही पण तुला गॅरंटेड सांगतो एक दिवस तुला तिथे घेऊन जाईन असं मी त्यांना त्यावेळेला सांगितलं. आणि ते असे शॉक झाले याला चप्पल नाही नीट घालायला भाषा काय तर डायरेक्ट ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा फॉरेनला ट्रॅव्हल केलं नाही तर मी पहिल्यांदा त्यांना लंडनला पाठवलं माझ्या वडिलांना आणि म्हणलं अण्णा बघा म्हणजे शिक्षणाला माझ्या दृष्टीने सर्वात जास्त महत्व आहे पण शिक्षणाचं डेफिनेशन काय हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि बेसिक इन्फॉर्मेशन असलंच पाहिजे. त्याच विद्यापीठातले अनेक मॅनेजमेंटचे गुरु आज तुमच्या ज्ञानाचा वापर करून भारत अशा नावाचा विषय हार्वर्ड किंवा स्टॅनफर्ड मध्ये किंवा जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये शिकवतात. फॅसिनेटिंग ही जी स्टोरी आहे हीच फॅसिनेटिंग आहे. सोल्युशन आणि ऍक्शन दीज आर द ओनली दोन शब्द जर ह्या देशाने लक्षात ठेवले तर हा भारत बदलायला वेळ लागणार. झी 24 तास एक पाऊल पुढे.